बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू विस्तारानं अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या एका अल्पवयीन मुलावर ताबडतोब गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी यासाठी सिंधी समाजानं गांधीनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला मात्र पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास विलंब केला त्यामुळं तपासणी करून परत संतप्त जमावानं त्याला चोप दिला अखेर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करून जमावाला पांगवलं या घटनेमुळे गांधीनगरमध्ये तणावाचं वातावरण असून सिंधी समाजानं बहुतांश व्यवहार बंद ठेवलेत करवी तालुक्यातील गांधीनगर इथल्या शिरू चौक परिसरातील दीपक फोटो फ्रेम दुकानासमोरील एका इमारतीच्या टेरेसवर एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला आज दुपारी मुलीच्या कुटुंबियांनी हात पकडलं त्यानंतर त्या मुलाला चोप देऊन गांधीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं या घटनेची माहिती मिळता सिंधी समाज मोठ्या संख्येनं गांधीनगर पोलीस ठाण्यासमोर जमला पण पोलिसांकडून कारवाईला दिरंगाई होत असल्यानं संतप्त जमावानं पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली गांधी नगरमधील व्यापारी संघटनांनी आवाहन केल्यानुसार बहुसंख्य व्यापारी आपली दुकानं बंद ठेवून पोलीस ठाण्यासमोर जमा झाले त्याचवेळी संशयित अल्पवयीन मुलाची वैद्यकीय तपासणी करून पोलीस ठाण्यात आणताना ता एका व्यक्तीनं जमावावर दगड भिरकावला त्यामुळे जमाव संतप्त झाला आणि त्या संशयित आरोपीसह दगड मारणाऱ्या युवकाला जमावानं चोप देण्यास सुरुवात केली यावेळी प्रचंड गोंधळ झाला अखेर पोलिसांनी लाठीचार्ज करून जमावाला पांगवलं मात्र जोपर्यंत अल्पवयीन आरोपीवर गुन्हा दाखल होत नाही तो नाही ना तोपर्यंत हटणार नाही अशी भूमिका जमावानं घेतली पोलिसांनी दोन्ही बाजूला बॅरिकेड्स लावून पोलीस ठाण्याचा परिसर निर्मनुष्य करण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी दंगल काबू पथकालाही बोलावण्यात आलं सिंधी समाजाच्या प्रमुख पदाधिकारी आणि सरपंचांनी जमावाला शांततेचं आवाहन केलं पण जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता रात्री उशिरापर्यंत मोठा जमाव गांधीनगर पोलीस ठाण्याच्या परिसरात थांबून होता दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील पोलीस उपाधीक्षक संकेत गोसावी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी घटनास्थळी भेट दिली या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील करत आहेत या सगळ्या प्रकारामुळं गांधीनगरमध्ये प्रचंड तणावाचं वातावरण आहे